आणि दोन हजारांच्या नोटबंदीचा ज्येष्ठ अर्थतज्ञ विद्याधर अनासकर यांनी विश्लेषण केलंय आपण पाहूया आपल्यासोबत विद्याधर अनासकर सर आहेत सर पहिल्यांदा ही नोट दोन हजार रुपयाची बंदी आहे की बदली आहे सरदार केंद्र शा शासनाने जाहीर केलेली नोटबंदी नाही केंद्र शा शासनाने या संबंधात कुठेही सर्क्युलर काढले नाही हे रिझर्व्ह बँकेने हे त्यांच्या क्लीन नोट पॉलिसीनुसार हे नोट एक्सचेंज नोट रिप्लेसमेंट ऑफ नोट आहे नोटा बदली करून देण्याचं आहे रिझर्व बँकेची क्लीन नोट पॉलिसी आहे त्या पॉलिसीनुसार प्रत्येक नोटेचं त्याचे कागदाची क्वालिटी याच्यानुसार एस्टिमेटेड लाईफ ठरवलं जातं आता तुम्ही बघायला जा तर दोन हजार पाचच्या आधीच्या नोटा छापलेल्या दोन हजार पंधरामध्ये त्यांचं लाईफ दहा वर्ष एस्टिमेट केलं होतं दोन हजार पंधराला असंच एक फर्क्युलर आलं आलं दोन हजार सोळापर्यंत पर्यंत त्या नोटा बदलण्याचा रिझर्व्ह बँकेने तुम्हाला परवानगी दिली तर ही एक्सचेंज ऑफ नोट्स आहेत नोटा बंदी नाही याची मर्यादा काय या आहे का किती रुपये तुम्ही एका एक वेळी बदलून घेऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा काही सोर्स के वाय सी सारखा तीस सप्टेंबरच्या आधी काही द्यावा लागणार आहे का आणि तीस सप्टेंबरच्या नंतर तुम्हाला तो द्यावा लागू शकतो का नाही सगळ्यात प्रथम पाहिजे काय गेलं डिपॉझिट ऑफ नोट्स तुम्ही बँकेमध्ये पैसे भरू शकता ते आज पण भरू शकता उद्या पण बरे भरू शकता परंतु तुम्हाला एक्सचेंज जर पाहिजे असेल तर त्यांनी बँकांना थोडा वेळ मिळावा आज शनिवार आहे बावीस तारखेचा वेळ मिळावा म्हणून त्यांनी सांगितलं की तेवीसपासून ते बँकांमध्ये एक्सचेंज करून मिळतील डिपॉझिट मात्र आज पण सुरू करता सोमवारी पण तुम्ही भरू शकता ते डिपॉझिट करण्यासाठी बँकेत जायची गरज नाही कोणी एटीएम मधून सुद्धा डिपॉझिट करू शकतं दोन हजारच्या नोटा तुम्ही डिपॉझिट करू शकता आणि त्या किती कराव्यात याला कोणती नाही बंधन तुम्ही कोट्यावधी रुपये पण डिपॉझिटिटमध्ये भरे भर भरू शकता कॅश एक्सचेंजला मात्र त्यांनी सांगितलं ॲट ए एक टाइम एका एक ट्रान्झॅक्शनला एका वेळी वीस हजार रुपयाच्या वर तुम्हाला एक्सचेंज करून मिळणार नाही कारण बँकांकडं तेव तेवढी कॅश अवेलेबल असायला पाहिजे म्हणून त्यांनी सोमवारी बँकांनी या दृष्टीने संपूर्ण तयारी करून आपल्या ब्रांचेसमध्ये इन्स्ट्रक्शन देऊन नोटा बदली आणून करन्सी चेस्ट मधमधून तयारी करण्याकरता एक दिवस दिला आहे पण डिपॉझिटला मात्र आजपासून तुम्ही डिपॉझिट करू शकता त्याला कोणतंही लिमिट नाही कॅशचं लिमिट नाही आज बघा ज्यावेळी नोटाबंदी झाली दोन हजार सोळाला त्यावेळी हाय व्हॅल्यूचं प्रमाण सदतीस टक्के होतं आता दहा पॉईंट आठ आहे आज तेवीसला त्यामुळे हळूहळू ते ता ता नोटा स्क्रॅप झाल्याच होत्या त्यामुळं हळूहळू ते होणारच आहेत पण ते चलना रिप्लेसमेंट आहे बंदी नाही मी आज कसं अनेक वेळेला असं झालं होतं नोटाबंदीच्या काळात तुमच्याकडं ती नोट दहाच्या वरती नोटा सापडली की गुन्हा आहे आज नाही आज नोटबंद हे तुम्ही ज्याला रिप्लेसमेंट झाल्यानंतर तुमच्याकडे किती नोटा सापडल्या तरी तो गुन्हा नाही कॅमेरामन विजय राऊत समनदार गुंजारी ए माँछा। एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट